साक्षर इंडिया लाइव न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नागपूर येथील प्रसिद्ध जुने रामटेक मंदिर व तेथील स्वामी अजय भैयाजी महाराज यांच्याशी आपले साक्षर इंडिया लाइव न्यूज चे प्रतिनिधी हरिभक्त परायण नारायण बाबरडे महाराज यांनी या स्थळाविषयी माहिती घेतली। प्रत्यक्ष पाहूयात। नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने 55 किलोमीटरवर हे रामटेक मंदिर आहे। नागपूर जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो। नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे। रामटेक म्हणजे रामाची टेकडी। रामाने वनवास काळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले असेही म्हटले जाते। या टेकडीवर विष्णूने हिरण्यकशिपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास सिंदूरगिरी असेही नाव पडले आहे। रामगिरी, तपोगिरी, काशीचे महाद्वार असेही याचे उल्लेख आहेत। सिंदूरगिरी व तपोगिरी ही दोन्ही नावे येथील लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या एका यादवकालीन शिलालेखात 13व्या शतकात आढळतात। रामटेक या 152 मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर 14व्या शतकातील बरीच मंदिरे आहेत। या टेकडीला चारी बाजूंनी कोट असून त्याला अनुक्रमे वराह, भैरव, सिंगपूर आणि गोकुळ असे 4 दरवाजे आहेत। आवारात प्रथम दशरथ व वसिष्ठ मुनी यांची मंदिरे असून नंतर राम सीतेचे मंदिर आहे। परंतु भक्तगण प्रथम धूम्रेश्वर महादेवाचे दर्शन घेऊनच श्रीराम मंदिरात दर्शनास जातात। राम मंदिरात राम सीता यांच्या काळ्या दगडातील वनवासी वेशातील रम्य मूर्ती आहे। त्या दुधाळे तलावात मिळाल्याचे म्हटले जाते। या मंदिरासमोरच लक्ष्मणाचेही मंदिर असून गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिर यावरील कोरीव काम विशेष लक्षणीय आहे। या व्यतिरिक्त अन्य काही मंदिरेही आवारात आहेत। मंदिरासमोरच एक कुंड असून ते सीतेचे नाणी म्हणून ओळखले जाते। येथे रामनवमी व त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी मोठ्या जत्रा भरतात। टेकडीच्या पायथ्याशी एक जुने कलंकीचे मंदिर व मध्ययुगीन नागर शैलीत बांधलेली काही जैन मंदिरे आहेत। रामटेकमध्ये माणिकताल व मथुरा सागर अशा दोन बागा आणि 27 तलाव असून त्यापैकी अंबाला तलाव सर्वात मोठा आहे। या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेली अनेक प्रेक्षणीय देवालये असून सकाळच्या प्रहरी या देवालयांवर सूर्यकिरणे पडून चमकू लागली म्हणजे तलाव व देवालय यांचे एकंदर दृश्य अतिशय मनोहारी बनते। या मंदिरामध्ये एक अप्रतिम सूर्य मंदिरही आहे। अंबाला तलावावर एकूण 8 घाट बांधण्यात आले असून त्यांना अष्टतीर्थांची नावे देण्यात आली आहेत। येथे 1867 साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली। तीर्थक्षेत्राखेरीज आसमंतीय मॅग्निच्या खाणी यामुळे रामटेकला विशेष महत्व आले आहे। येथील पानमळे प्रसिद्ध असून ही पाने पुण्या मुंबईला निर्यात होतात। येथील नयनरम्य सृष्टी सौंदर्य पाहून कविश्रेष्ठ कालिदासाला मेघदूतासारखे खंडकाव्य स्फुरले। तर कवी अनिलांनी येथील त्रिविक्रम वामनाचे मंदिर पाहून भग्नमूर्ती हे खंडकाव्य लिहिले। तेव्हा आपणही या ठिकाणाला अवश्य भेट देऊ शकता। साक्षर इंडिया न्यूज औरंगाबाद आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मी आता बरेचशी इथं मंडळी भाविक भक्त आणि उभ्या महाराष्ट्रातून हे राम मंदिर ह्या परिसरामधील जे दैवत आहे इथं राम मंदिर, रामाची मूर्ती, लक्ष्मणाची मूर्ती, तलाव, दोन तलाव असे आहे, हनुमानजीची इथं मूर्ती आहे आणि एक रामनगरी म्हणून ज्याला संबोधलं जातं। इथं राम वनवास झाल्यानंतर राक्षस रामाने रामाने संहार करून सने गरीब लोकांना आणि सर्वसाधारणांना चांगलं जगण्याची मुभा दिली
आणि आपण आदरणीय हरिभक्त पारायण गुरुजींची आपण माहिती घेतो की गुरुजी याचं महत्त्व काय आहे, क्या आहे आणि किसले जाणं जात आहे ये महाराष्ट्र के अंदर और नागपुर के अंदर। ये जो गढ़ मंदिर है जी, ये भगवान श्री रामचंद्र जी का संकल्प क्षेत्र है जी। बहुत लोगों के मन में ये धारणा है जी कि राम टेक जी। तो टेक से कई लोग ऐसा धारणा बना लेते हैं कि यहाँ भगवान आके रुके या टिके जी। रुके हैं ये बात सत्य है जी, टिके हैं ऐसा कोई बात नहीं है जी। जी संकल्प को टेक कहते हैं जी। भगवान श्री रामचंद्र जी ने रामायण में उल्लेख है, आप हमारे बड़े महाराज जी हैं, आइए रामायण में उल्लेख है, भगवान श्री रामचंद्र जी ने कहा है निश्चर हीन करूँ मही भुज उठाए पन कीन सकल मुनिन के आश्रम जाए जाए सुख दीन जी। ऐसा उल्लेख रामायण में अरण्यकांड में आता है। निशाचरों का वध करने का भगवान श्री रामचंद्र जी ने इसी स्थान पर संकल्प लिया था। तो संकल्प के समानार्थी शब्द जो होते हैं टेक जिद प्रतिज्ञा करना, तो राम टेक का अर्थ है भगवान की प्रतिज्ञा स्थल जी। जी तो इस स्थान का नाम इसलिए राम टेक पड़ा। भगवान जब वनवास के दौरान अयोध्या से जब चले थे तो दक्षिण की दिशा में चले हैं जी, और रामटेक आते आते यहाँ से पश्चिम की ओर पंचवटी नासिक की ओर मुड़ गए जी। बहुत सुंदर स्थान ये है और ये पूरा पर्वत खंड जो है अरण्य में आता है जी। आप मैं अभी हमारे बड़े महाराज जी को मालूम है शिवरात्रि से रामनवमी तक अयोध्या तक रामपद गमन यात्रा में मैं गया था और यहाँ से मुझे शामिल होने का उसमें सौभाग्य प्राप्त हुआ जी। अभी तक जो मैंने देखा यात्रा में जी, इतना भव्य मंदिर राम मंदिर कहीं पर भी अयोध्या तक नहीं है जी। तो सारी नदियों के पास सारे आश्रम जितने भी बने हैं या तो वो छोटे छोटे हैं या जिस भी स्थिति में है, लेकिन यह स्थान जो है भव्यता और अलौकिक दैविक और भगवान की यहाँ पे जो मनोकामना पूर्ण का सिद्ध स्थान है जी, जी। इसके कारण मैं ऐसे स्थान को मैंने अभी वहाँ कहीं पे यात्रा में नहीं देखा। आपका शुभ नाम? मेरा नाम है स्वामी अजय भैया जी महाराज और हम इसी गढ़ मंदिर है इसी सब परिवार में हम लोग हैं। आप हमारे बड़े महाराज जी हैं, राम मंदिर के प्रमुख महंत हैं और हमारे लक्ष्मण मंदिर के और महंत हैं। आपकी 9वीं और 10वीं पीढ़ी अभी यहाँ पे जी सेवाएं दे रही है। खूब खूब धन्यवाद गुरु जी। गुरु जी ने अतिशय सुंदर मराठी से आप बात कर सकते हैं जी। गुरु जी आप लोग काय म्हणायचे वक्ते मध्ये जे प्रश्न आहे जे बाहेरून लांब लांबून लोक येतात काय प्रश्न आहे बघण्यासाठी? हे जागृत स्थान आहे आणि जागृत स्थान असल्यामुळे इथे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भारतामध्ये कुठल्याही देवस्थानात गेल्यानंतर जी शांतता किंवा शांती किंवा जी एकंदरीत आपल्याला जी म्हणजे ज्याला आपण म्हणजे मनोभावे या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध मिळेल, म्हणजे तुम्हाला भारतामध्ये असं कोणत्याही स्थानामध्ये असं शांत आणि शांतवृत्तीचं वातावरण असं मिळणार नाही, पण इथे तुम्हाला त्या ठिकाणी शांती आणि चित्तवृत्ती इथे होते आणि तुमच्या ज्या काही संकल्पना असतील संकल्प असतील ते या ठिकाणी तुम्ही सोडले तर तुमचे ते संकल्प पूर्ती अगदी अवश्य जरूर जरूर। म्हणून याच्या नवसाला पावणाऱ्या जसं देव असतो तसं सर्व लोकांच्या भक्तांच्या भावना इथं पूर्ण होतात आणि भारतामध्ये नाही असं वाकण्यासारखे मंदिर हे शांत। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट।